डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी संलग्नित कॉलेजचे प्राध्यापक कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी मागवली. शैक्षणिक विभागाने 17 फेब्रुवारीला या संदर्भात पत्र जारी केले होते. 2 दिवसातच मेलवर हजेरी पाठवण्याचे सांगितले होते, पण 5 दिवस झाले तरीही एका कॉलेजने बायोमेट्रिक हजेरी पाठवली नाही. प्राचार्यांनी विद्यापीठाच्या भूमिकेचा विरोध केला, त्यामुळे हजेरी न पाठवण्याचा त्यांनी यावेळी निर्णय घेतला. शैक्षणिक विभागास 17 फेब्रुवारीला प्राचार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की 1 जानेवारी 2024 ते आज गयाची हजेरी 2 दिवसात अकॅडमिक सेक्शन @bamboo.ac.in या मेलवर पाठवावी. अद्याप एकही कॉलेजने हजेरी दिलेली नाही. नॅकच्या कामासाठी हवे आहे. विद्यापीठ सध्या नॅकसाठी तयारी करत आहे. कॉलेजांना संलग्नता विद्यापीठाने दिली आहे, त्यामुळे संलग्न कॉलेजातील प्राध्यापकांना मान्यताही विद्यापीठ देते. मग त्यांच्या हजेरीची माहिती मागवली तर काय फरक पडतो, असे डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी म्हटले. यावेळी सहसंचालकांच्या हजेरीचा अधिकार सिटमेटच्या आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. बायोमॅट्रिक हजेरी मागण्याचा अधिकार उच्च शिक्षण सहसंचालकांना आहे. विद्यापीठाने आमच्या कॉलेजची अकॅडमिक पाहावी. हजेरी पाहण्याचे काही कारण नाही, असे डॉक्टर गौतम पाटील यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, AN News, छत्रपती संभाजीनगर.